prestigious universities around the world, Savitribai Phule Pune University, formerly known as Pune University, is one university that every institute looks forward to affiliating with. Times and Trends Academy, popularly known as TTA, recently earned an affiliation with Savitribai Phule Pune University within the fashion domain. Times and Trends Academy, on the other hand, is one of the leading institutes for professional courses in India, offering a wide array of professional courses including interior, event management, finance and fashion. Headquartered in the heart of downtown Pune, TTA operates 7 branches in Pune, one in Aurangabad and one in Guwahati. The institute is led by the award-winning dynamic and visionary education professional Amit Agarwal. TTA's experience of over 12 years in professional academic coaching gives its students the upper hand when it comes to professional expertise, technical know-how and moreover, a first-hand industry experience through challenging internships, projects, participation in various events and exhibitions. आहे हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा, कारण फॅशन डिझाईन हा एक प्रोफेशनल कोर्स आहे. इतकी वर्ष त्याला वोकेशनल कॅटेगरीमध्ये कन्सिडर केलं जात होतं आणि म्हणूनच विद्यार्थ्यांमध्ये ती अवेअरनेस नव्हती की यामध्ये देखील डिग्री होऊ शकते आणि ती देखील आपल्याच ज्युरिस्डिक्शनमध्ये जी युनिव्हर्सिटी आहे पुणे युनिव्हर्सिटी त्यात मिळू शकते. सो जेव्हा आपण या कोर्ससाठी अप्लाय केलं होतं युनिव्हर्सिटीकडे, त्यावेळेला आपण मेन जो कोर्स आहे, जे नॉमनक्लेचर आपल्याला मिळालेला आहे, BSc इन फॅशन डिझाईन, जे की एक जी प्रत्येकाला एक डिग्री हवी असते 12वीनंतर, जी त्यांना पुढे जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन मिळवू शकते किंवा त्यांना पुढच्या फ्युचर एज्युकेशनसाठी उपयोगी ठरते, या डिग्रीसाठी आपण अप्लाय केलं, ज्याच्यासाठी आपलं अफिलिएशन मिळालेलं आहे. तर यामध्ये आपण फॅशन डिझाईनमध्ये 3 वर्षाची डिग्री मिळवतो आणि स्टुडंट्सला 3 वर्षामध्ये आपण पूर्णपणे ड्रेस कसे डिझाईन करायचे असतात, ते फ्युचरसाठी कसे आपण स्टुडंट्सला तयार करू शकतो ड्रेस डिझायनिंगसाठी, त्याचबरोबर कुठल्या कुठल्या नवीन त्याच्यामध्ये कला आपण यूज करू शकतो. जी मुलं अशी आहेत की ज्यांना कला या क्षेत्रात इंटरेस्ट आहे आणि त्यांना त्याच्यामध्येच करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी ही डिग्री खूप जास्त महत्त्वपूर्ण ठरली. The Bachelor of Fashion Designing that TTA has earned Pune University's affiliation, the institute is extremely happy with and excited and positive on this affiliation. Through this affiliation, it looks forward to making a difference to the fashion industry by delivering extremely talented, creative and innovative fashion professionals with the ability to take the industry to a whole new level. The Bachelor of Fashion Designing is a highly focused, full-time professional training program that within its 3 years of extensive theoretical and practical training takes students through various vital fashion designing concepts including the fundamentals of fashion design, draping, fashion technology, fashion styling, textile and fabrics and many others. The course focuses on developing comprehensive fashion professionals and hence is projected to bring out exceptional results in the years to come. TTA-चं कोलॅबरेशन हे पुणे युनिव्हर्सिटीबरोबर होतं. सगळ्यांनाच माहिती आहे की पुणे युनिव्हर्सिटी ही जी आहे ही महाराष्ट्रातली नंबर 1ची युनिव्हर्सिटी आहे. नंबर 1 युनिव्हर्सिटीबरोबर ज्यावेळेस तुमचं कोलॅबरेशन होतं, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असती की जिथे गव्हर्नमेंट वॅकन्सीज असतात तिथे या मुलांना सहजासहजी जाता येईल. सो आय एम रिअली व्हेरी हॅपी फॉर ऑल अपकमिंग डिझायनर्स. सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट आहे की हे कोलॅबरेशन जे आहे फक्त महाराष्ट्रापुरतं लिमिटेड नाही आहे, ऑल ओवर वर्ल्डमधून इथं डिझायनिंगसाठी मुलं येणार आहेत आणि इथून डिझायनिंगच्या क्षेत्रामध्ये जाण्याची सुरुवात करणार आहेत. सो आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅम आणि हे कोलॅबरेशन खूप खूप चांगलं आहे. मला गर्वाची गोष्ट अशी वाटते ती म्हणजे का महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या पद्धतीनं लोक रिस्पॉन्स देतात फॅशनसाठी, ती खरंच खूप महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्या बॉलिवूडची सुरुवात झालेली आहे, दादासाहेब फाळकेंनी याची सुरुवात केलेली आहे आणि एका मराठी माणसाने याची सुरुवात केलेली आहे आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या एका प्रमुख शहरामध्ये या कोलॅबरेशनचं जे आज उद्घाटन झालेलं आहे ते त्याच्यासाठी मी खरंच खूप हॅपी आहे. सो थँक्यू सो मच. आणि मी फक्त महाराष्ट्रीयन लोकांनाच नव्हे, सगळ्यांना, सगळ्या अपकमिंग डिझायनर्सना एक गोष्ट सांगू इच्छितो की या क्षेत्रामध्ये खूप स्कोप आहे आणि या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला करिअर करण्याची इच्छा असेल तर नक्कीच टाईम्स अँड ट्रेंड्स अकॅडमी पुणे युनिव्हर्सिटी कोलॅबरेशन याला सपोर्ट करा आणि इथे ॲडमिशन घ्या आणि तुम्हाला नक्कीच आपल्या करिअरमध्ये जाण्यासाठी आम्ही सर्व गोष्टी अवेलेबल करून देऊयात. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.